आज कर्नाटक मधील बालकोट बंदची हाक देण्यात आलेली आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून बागलकोट बंदची हाक देण्यात आलेली आहे. शिवरायांचा पुतळा हटवल्यानं शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप आहे. शिवरायांचा पुतळा स्थानिक प्रशासनानं हटवलाय आणि त्यानंतर हा बंद पुकारण्यात आला. यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. शिवरायांचा पुतळा स्थानिक प्रशासनानं या ठिकाणाहून हटवलेला आहे. तो अनधिकृत पुतळा होता. त्याचा चेहरा, महाराजांचा चेहरा अत्यंत तो वेगळा होता. अनधिकृतपणे मांडला होता. मी तुम्हाला आठवण करून देईल या भाजपवाल्यांना, अरे थोडी तरी माहिती घेऊन बोला. तोंडात आलं बकून दिलं असं करू नका. मूर्खासारखे बोलू नका. 11-12 पुतळे मागच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. अनधिकृत पुतळे हटवलेत त्यावेळेस का बोलले नाहीत? तोंड शिवलं होतं काय? आणि आज तो अनधिकृत पुतळा होता, अनधिकृत मानला गेला. असं आहे की महाराजांचा चेहरा, कुठल्याही महापुरुषांचा चेहरा, त्याचा एक क्ले तयार होतो, त्याला परवानगी मिळली जाते आणि परवानगीनंतर तो पुतळा मांडला जातो. काहीतरी बगबाग चालली. आणि एवढेच, हेच महाराजांचे भाजप कधी महाराजांचे झाले काय? मनुस्मृतीने महाराजांच्या संदर्भात, संभाजी महाराजांच्या संदर्भात गोळवळकर गुरुजींनी काय लिहून ठेवलं हे जरा वाचा म्हणा. मग संभाजी महाराजांची सर्वाधिक बदनामी कोणी केली? कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला, त्याच्यावरती आमचं माहिती घेण्याचं काम चालू आहे. आणि जर तसं काय असेल तर सरकार का झोपा काढतं का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांची जबाबदारी नाही? हा प्रश्न त्यांना विचारा. हे जे मुख्यमंत्री आहेत ना, टिमकी मिरवतात ना, मी बेळगावला जाऊन लाटा खाट्या खाल्ल्या, आता सिद्ध करा खरोखर खाल्ल्या होत्या की नाही.